ऐका ना मॅडम, त्या अंगठ्या द्या ना. कठीण आहे, खोटं बोलले साहेबांशी. आता साहेब नाही देणार अंगठी. प्लीज बघा ना काहीतरी. अहो, साखरपुडा करायचा म्हणून मी जेलमध्ये आले ना. आता अंगठ्याच नसतील तर मग साखरपुडा कसा करणार? प्लीज द्या ना अंगठ्या, प्लीज. साहेबांना जर कळलं ना मी तुम्हाला अंगठ्या दिल्या तर मला कामावरून काढून टाकतील. तात्या, तात्या आले. आता आपण सुटू नक्की. हे तात्या आहेत का तुमचे? आजोबा. नमस्कार करतो. बस बसा ना, बसा. ते चालू इकडं बसा, बसा. मॅडम, खिळा निघत नसेल तर निदान खुर्ची तरी बदलाव. नाही ना बदलता येईल. आजोबा, ही खुर्ची आहे ना आमच्या आजोबांच्या काळातल्या आजोबांच्या. साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे गुन्हे यांनी केलेले आहेत ना, ते त्यांच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे केलेले आहेत. एकमेकांसाठी काहीतरी करावं असं वाटलं त्या भावनेने केलेले आहेत. आता ही खुर्ची, हा खिळा बाहेर आला म्हणून तुम्ही खुर्ची टाकून द्याल का, फेकून द्याल का? कारण तो खेळ जरी टोचत असला तरी खुर्चीवरती तुमचं प्रेम आहे. अहो, ही माणसं अशी, म्हणजे त्यांच्या हातून काही टोचणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण या खुर्चीसारखीच ती माणसं देखील वाईट नाही आहेत. हेतू कुणाला त्रास देण्याचा नाही आहे. आजोबा, नमस्कार करतो. आजोबा, खरं सांगू का, आज तुम्ही मला माझ्या आजोबांची आठवण करून दिली. बोला आजोबा, बोला, मी तुमच्यासाठी काय करू, बोला. त्या अंगठ्या तेवढ्या द्या, बाकी तुम्हाला कायद्याने जे करायचं ते करा. जे करायचं ते करा म्हणजे? नाही नाही, आधी आम्हाला बाहेर काढा सगळ्यांना इथन. मॅडम, एक मिनिट जरा बाजूला येत ना, जरा बोलायचं होतं महत्वाचं. ए जुमल्या, अरे तू सका पडेल ना सावकाश. काय नाही काय नाही, तू नीट साफ करता का? तो तो कोपरा राहिला बघ, तो पण कोपरा राहिला. परफेक्ट. चला या, सामान आणलंय. अरे अरे वा, सावकाश जा. भाऊ नकोस. अहो काय सुहास भाऊजी, कसली तयारी चालू आहे? वहिनी, आता तुमच्या लग्नाची तारीख ठरणार ना, मग तयारी करायला नको म्हणून आपल्या ही साफसफाई पासून सुरुवात. म्हणजे काय, घरातले सगळे साफसफाई करणार आहेत? हो, सगळे मिळून अख्खं घर साफ करणार. हा दुमण्या पण किती जोरात धावत गेला, किती एक्साइटेड आहे तो. दुमण्या आहे तो दुमण्या. आता तर मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. सेठ, कधी सुरू करायची साफसफाई? आधी ती तू काही करू नकोस, तुला धुळीची अलर्जी आहे ना, आम्ही करतो सगळी कामं. सेठ, नाही असेल सीट, मला सुद्धा. अरे प्लीज आज जा, आम्ही करतो सगळे काम. सॉरी सखा दादा. लगेच कळवा जोशी बुवा, आम्ही वाटच बघतोय. हो, थँक्यू. अदिती, अगं जोशी बुवा आजच फोन करून तारीख कळवणार आहेत. तुमच्या लग्नाचा आजच मुहूर्त कळेल. काय, आता तर मी आणखीनच एक्साइटेड आहे. नाही, आजचा दिवसच मस्त आहे. लग्नाची तारीख कळणार आहे, सगळ्यांनी लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली आहे. मॉम डॅड बाहेर काय धमाल सुरू आहे, अख्ख्या गोकुळ निवासची साफसफाई चालू आहे, सगळे मिळून काम करतात. अरे वा, व्हेरी नाईस. कशाला, ते देशमुख पण ना
एवढं मोठं घर आहे, सगळी कामं स्वतःच करणार. मला सांगितलं असतं ना. का सगळी कामं तू केली असती? करून घेतली असती. अरे 5-10 हजारात माणसं मिळतात, सगळं क्लीन करून देतात. पण या स्मॉल टाउन लोकांना काही कळतच नाही. ही सगळी एनर्जी दुसऱ्या कामासाठी वापरता आली असती ना. मॉम, अगं पण एकत्र काम करण्यातच मज्जा आहे ना. तू बाहेर ये तर बघ तर काय एन्जॉय करतात सगळे. नको अदिती, मी इथेच थांबते. नाही असं नाही, चल चल तू बाहेर चल. आलो 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 तुम्ही एक मिनिट वेट वेट मी आणते विहिरीवरून पाणी. नको ग, तुला नाही जमणार. मोठे भाई प्लीज, हवं तर मी सेडला घेऊन जाते, तो शिकवेल मला. सेड येतोयस ना? ऐकणार नाही ती, जाऊन येतो. सर लवकर. केवढा हा उत्साह. आणि तुम्ही पुरुष मंडळी, चला वरच्या खोल्या साफ करायला घ्या. चला लागा तयारीला. ए चला रे, एक मिनिट एक मिनिट, मी पण तुमच्या बरोबर येतो, काहीतरी मदत होईल ना माझी. अहो विहीण बाई, अहो लग्नाची तयारी सुरू केलीये, घरामध्ये साफसफाई सुरू केलीये आणि तुम्ही नाही. अहो लग्नाच्या तयारीत तर मैत्री होते, नातं खुलत. अहो मी विचारायला येणारच होते काही मदत हवी आहे का म्हणून. काय ना आमची मुलीची बाजू, त्यात लग्न तुमच्याच घरात आणि आम्ही असे बसून राहणार? नो 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 नो. तुम्ही स्पष्ट सांगा काही मदत हवी असेल तर. चला मग सगळे मिळून लग्नाची तयारी करूयात. हो करूयात ना. लादी पुसण्यापासून सुरुवात करू. व्हॉट, मला नाही जमणार. काही हरकत नाही, आम्ही शिकवतो ना. चला ग अदिती. अगं किती काय काय शिकणार आहेस माझ्यासाठी. म्हणजे बघ ना, स्वयंपाक शिकलीस, धान्य द्यायला शिकलीस, अगं कशी राहतेस तू, तुझी लाईफस्टाईल कशी आहे. पण ते सगळं सोडून तू ज्या घरची सून होणार आहेस, त्या घरची पद्धत, त्यांचं जगणं ते स्वतःच करून घेतलंस. सीडर हे जगातल्या सगळ्याच मुलींना हे करावं लागतं. आता सून म्हणून ज्या घरात जायचंय, त्या घरच्या माणसांच्या आवडीनिवडी, संस्कार, त्यांचं लाईफस्टाईल हे समजून घ्यावंच लागतं. काही मुलींना ऍडजस्ट करावं लागतं, पण मी लक्की आहे. पण मला हे सगळं आवडतंय मनापासून. एक विचारू तुला, लग्नानंतर आपण इथेच राहूया कायमच? मी रुळले अरे आता इथे. ही सगळी माणसं, नाती सोडून जाताना खूप कठीण जाईल मला. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर, लग्न झाल्यावर मी अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. सेठ सांग ना प्लीज. मला पण आवडेल का इकडे राहायला, पण आपलं करिअर त्याचा पण विचार करायला हवा ना. हो पण नाही सोड, आता नको करू याचा विचार. मला सांग. हे बघा. थँक्यू. अगं मी घेतो. नाही नाही थांब, असंच घेतात ना. हो मी आलेच पाणी देऊ. बर सावकाच जा. हो काय करते
ए काय चाललंय तुमचं? हा इथे काय खेळताय? आम्ही लादी पुसतोय ना इथे? नाही तर काय? पाय घसरून पडलात तर? अहो त्यांनी आतापर्यंत मी क्लीन केलेलं फ्लोरिंग खराब केलंय, त्याचं काय? हो ना, काय केलं तुम्ही हे? चला बाहेर जाऊन खेळा. अरे हो, तुम्हाला ग्रीन टी लागतो ना सखा? अरे वीणबाईंना ग्रीन टी आणेल होतो, तोपर्यंत घ्याल आधी पुसून. चला ग आपण चहा पिऊया. पण ही सगळी कामं आपण करणं गरजेचं आहे का? त्रास होतो. हे बघा पाणी आणलं मी कळशीतून. मी स्वतः विहिरीतून काढलंय. हा काय बापरे, केवढं कठीण असतं विहिरीतून पाणी काढणं. तेच तर सांगते मी तात्यांना कधीची. तात्या आपण हे सगळं करणं गरजेचं आहे का? हो, माणसांमुळे घराला घर पण येत. मग ती वास्तू आपण झाडायला नको. ज्या माणसांची सुख दुःख अनेक वर्ष ते घर बघतय, त्याच माणसांनी जर ते साफ केलं तर त्याला देखील बरं वाटणार. म्हातारपणी सेवा करण्यासाठी माणसं ठेवता येतात, पण ज्या मायेने ज्या काळजीपोटी वयो मला औषध देते ना, तशी माया असेल यांच्यात. वयो जेव्हा औषध देते ना त्यात आपुलकी असते. हा माणूस जगू दे याची साथ मला हवी आहे अशी भावना असते. तेच घराचंही असतं. आता आपल्या घरात लग्न आहे, या जोडप्याला आपल्या आशीर्वादासारखाच घरातही आशीर्वाद पाहिजे ना. बरोबर आहे तात्या, हे घर सुद्धा महत्वाचं आहे. आमचे मागणे थोडे थोडे, नवऱ्या मुलीला पैंजण थोडे. त्याचे ग दागिने नवऱ्या मुलीला हत्ती घोडे. आदिती, तुमच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. आता मुहूर्ताचे वडे घालून पापड कुरड्या इथे गच्चीतच वाद घालणार आहोत. किती छोट्या छोट्या प्रथा असतात ना, मला तर खूप मज्जा येते. आपण ना या सगळ्याचे फोटोज काढून ठेवूया, याच तर खऱ्या मेमरीज असतात. फोटो नाही काढले तरी काही हरकत नाही, एक क्षण आपल्या आठवणीत राहते, हे आपण कधीच नाही विसरणार. बाई बाई हे घे खाली. आदिती, अग तुझ्या आईला बोलव ना. हो आलेच. त्याचे ग दागिने नवऱ्या मुलीला हत्ती घोडे. आदिती, तुमच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. आता मुहूर्ताचे वडे घालून पापड कुरड्या इथे गच्चीतच वाद घालणार आहोत. किती छोट्या छोट्या प्रथा असतात ना, मला तर खूप मज्जा येते. आपण ना या सगळ्याचे फोटोज काढून ठेवूया, याच तर खऱ्या मेमरीज असतात. फोटो नाही काढले तरी काही हरकत नाही, एक क्षण आपल्या आठवणीत राहते, हे आपण कधीच नाही विसरणार. बाई बाई हे घे खाली. आदिती, अग तुझ्या आईला बोलव ना. हो आलेच. दिस इज अ जॉईंट फॅमिली, यू हॅव टू अडजस्ट. I'm here now, Baba. Don't worry.
But remember, things will go according to my plans. Okay? Come soon. See ya. कसली तयारी सुरू आहे? तुला काही प्लॅन नाही ना करतात? तुम्हाला असं का वाटत? नाही, तुम्हीच लग्नासाठी मागे लागलात, घाई करताय. हो काय जावय बघू, कशाला उगीच टेन्शन घेताय? तुमच्या लग्नासाठी वेडिंग प्लॅनर बोलवलाय मी. खर तर तुम्हाला सरप्राईज होत, पण तुम्हालाच घाई आणि डाऊट जास्त. तुमच्या लग्नासाठी प्री वेडिंग फोटोशूट प्लॅन केलाय मी, त्यासाठी येतोय तो. अरे आलाच बघा. हे हाय चॅन्डलर. हे माय लक्ष्मी, महालक्ष्मी. हाऊ आर यू? फाईन. कमरेला काय झालं? ऍक्च्युली पेन आहे थोडस, बट यू जस्ट लीव इट. तू सगळं सामान घेऊन आलास ना? आपलं प्लॅनिंग झालंय ना सगळं? आता हा कोण नवीन आणलाय ना? हॅलो, आय एम चॅन्डलर. मी वेडिंग प्लॅनर आहे. महालक्ष्मीने मला फोन केला, सांगितलं की तिच्या डॉटरचं लग्न आहे. मी लगेच निघून आलो. आजपासून लग्न होईपर्यंत तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, बिकॉज सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल. डेकोरेशन, जेवण, गेस्टचं स्वागत, सगळं 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 एकदम ग्रँड वेडिंग वाटायला हवं. विकी आणि कॅटच्या वेडिंग पेक्षा ही ग्रँड. ओके मॉम, तू काहीच सांगितलं नाहीस. बेबी, दॅट वॉज अ सरप्राईज फॉर यू. खरं सरप्राईजेस तर वेडिंगला मिळणार आहेत. हे हाय. हे शॅम, व्हॉट्स युअर नेम? दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्न. अवघडे, फक्त दुमण्या म्हणा. सगळे मला दुमण्या बोलतात, तुम्ही पण दुमण्या म्हणा. दुमण्या, दुमण्या, हे लास्ट लेटर जमले. मी एवढी वेडिंग प्लॅन केले, पण एका घरात एवढी मोठी फॅमिली नाही बघितली. एक मिनिट विण भाई, आपलं ठरलं होतं ना की संपूर्ण लग्न इथे या घरात होणार. आपलं आपण सगळं करणार आपल्या पद्धतीने. हो ना, एक तर आमची मुलाकडची बाजू आहे आणि तुम्ही आम्हाला न सांगताच याला बोलवलं. रत्ना, अगं मुलाकडची बाजू मुलीकडची बाजू हा मुद्दाच नाही आहे. यार ओल्डी, कशाला पोटावर पाय आणताय आमच्या? माफ करा, इतकी वर्ष आम्ही सगळ्यांचे लग्न अशीच केली आहेत. आम्हाला साधेपणा आवडतो. ठीक आहे, काहीच होणार नसेल माझ्या मनासारखं तर राहू दे. अदिती माझी एकुलती एक मुलगी आहे, असेल आमची मुलीकडची बाजू, आणि त्यासाठीच आमच्याकडून काहीतरी व्हावं हा माझा उद्देश होता. ह्या दोघांसाठी मी प्री वेडिंग शूट प्लॅन केलं होतं, त्यांना सरप्राईज म्हणून. काय? प्री वेडिंग? हो, आणि इतरही कामं करतीलच ना ते नीट. सगळ्या जबाबदाऱ्या वाटल्या जातील, तुम्हाला कोणाला काही त्रास नाही होणार, आणि त्या आपण त्यांना आपली पद्धत सांगितली त्यानुसार ते काम करतीलच. उलट आपल्या सगळ्यांना मदतच होईल म्हणून मी. करेक्ट, यस ऑफ कोर्स. तुम्ही मला तुमच्या घरची पद्धत सांगा, मी त्यानुसार प्लॅन करेन. ओके, मॅन पॉवरची अजिबात गरज नाही, बिकॉज ऑलरेडी घरात बरीच लोक आहे. आणि ओल्डी, सगळं तुम्हीच करणार. दरवेळेस करता तसं, फक्त त्यासाठी प्लॅनिंग असणार, वेडिंग शूट होणार, प्रॉपर डॉक्युमेंटेशन राहणार, म्हणजे पुन्हा आठवण आली की तुम्ही कधीही बघू शकता. एवढंच काय, सिद्धार्थ आणि आदितीची मुलं पण बघू शकतील. हे डॅड बघ कसा दिसत होता लग्नात. मॉम किती छान सजली होती ना, किती छान वाटेल त्यांना. वाव, माय प्रिन्सेस इज लुकिंग सो प्रिटी. थँक यू मॉम. सो स्टार्ट युअर वर्क. बाय बाय.
बरोबर ऐक ना, मला जरा बोलायचं. चल काय झालं? सॉरी सॉरी अदिती, अगं मला हे असलं काही आवडत नाही ग. का? छान तर दिसतंय. मला नाही आवडत ग अशी फॅशन करून स्वतःचे फोटो काढायला. अदिती मी खरंच सांगतोय मला नाही जमणार आहे. तू एक काम कर, तू जा आणि एकटी फोटो काढून. काय सेड, प्री वेडिंग फोटोशूट आहे, दोघांचंच असणार ना. हे बघ, तुझा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो मी सांगते त्याला. अदिती मला हेच कळत नाहीये, या सगळ्याची खरंच गरज आहे का? अरे मज्जा येते, फोटोज येतील आपले. अरे सेट, हे फोटोज आपल्यासाठी लाईफ टाईम मेमरीज असणार आहे. खांदर आठव ठेवलंय ना. आधीच्या आधीच्या खांदर आठव. जरा खाली आहे, जरा खाली. अरे नाही थांब थांब, प्लीज प्लीज, मला नाही जमणार आहे. सॉरी अदिती, पण मला खरंच नाही जमणार आहे. सॉरी सेड. अरे पण हरकत नाही, माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आपण वर्कआउट होतोय का बघूया. माफ करा चॅन्डलर साहेब, सिद्धू साधा मुलगा आहे, हे वेस्टर्न कल्चर त्याला झेपणार नाही. का नाही झेपणार? हो काय कठीण आहे त्यामध्ये? हे ओल्डीज प्लीज भांडू नका, मी बघतो. ओके आलो. कळतय मला, हे जे काय चाललंय ते तुम्हाला नकोय. चिडतेस कशाला? आमचा विरोध जरी असला ना तर आम्ही मध्ये येत नाही आहोत. खरंच खूप छान फोटो काढले. नाही मला तर वाटत होतं की आज काय फोटो शूट होत नाही. तुझी काय आयडिया काढलीत, खरंच खूप छान आहे. मला तर घरात असल्यासारखं वाटत होतं, हसतोय खिदळतोय मजा करतोय. माझा सगळा कॉन्शियस निघून गेला. थँक्यू. ए बडे कम ऑन, बाय द वे थँक्स मला नाही, आदी डार्लिंग लबू. बिकॉज ही फॅमिली थीम ठेवण्याची आयडिया तिची होती. कळलं तुला, तू नाही राहू शकत तुझ्या फॅमिली शिवाय. तुझा आनंद या सगळ्यांच्या सोबत असण्यात आहे. तू खरंच सोडून जाऊ शकतोस या सगळ्यांना? मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर, लग्न झाल्यावर मी अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. वेलकम. तर तुम्ही बघताय देशमुखांच्या घरचं महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल वेडिंग. लग्नाच्या तयारीला जस्ट सुरुवात झालेली आहे गाइस. एक मिनिट, इथे काय सुरू आहे? यो आजी, आता हे वृक्षारोपण कशासाठी? अरे गधड्या, याला मुहूर्तमेळ म्हणतात. या घरामध्ये वातावरणामध्ये शांतता आणि आनंद आणि प्रसन्न राहावं त्याच्यासाठी मुहूर्तमेळ रोवतात. हो वाव नाईस. चला मग करूया सुरुवात. हो आता हो. पाची पानांचा गविडा वर मोतियांचा घोस, पाची पानांचा गविडा वर मोतियांचा घोस. आदीने मिला राजस, आदीने मिला राजस.
लग्न घराला शोभा यायला लागली. मस्त फोन आले जर आलोच. हा बॉस. हा हा हॅलो हॅलो सिद्धार्थ, कसा आहेस? बॉस मी मजेत. लग्न ठरलंय ना, आता सगळी लग्नाचीच तयारी सुरू आहे. नाही बॉस, खर तर येणारच होतो, म्हणजे पत्रिकाच घेऊन येणार होतो तुमच्या इथे. अरे पण नको येऊ. का बॉस? अरे मीच निघालोय, मीच येतो तुझ्या घरी. अरे वा बॉस, हे चांगलंय ना, आता तुम्ही लग्न होईपर्यंत इथेच राहायचं. अरे नाही, ऐक ना सिद्धार्थ. बॉस आता तुम्ही इथे आल्यावरच बोलायचं आपण. चला ठेवतो. अरे अरे सिद्धार्थ. आय आता माझा रोल सुरू. गेम शांतपणे खेळायचा, पण महालक्ष्मीला कळणार नाही. माझ्या मुलीच्या सुखाच्या आड न येता स्वतःच काम कसं करून घ्यायचं हे मी तिला दाखवीन. तात्या, सिद्धार्थ आणि अदितीचं लग्न आहे. शिवाय अदिती आमची एकुलती एक मुलगी आहे. लग्न जरी तुमच्या घरात होणार असलं तरी मला असं वाटतंय की हे लग्न, याचे सगळे सेरेमनीज थोडं आमच्या स्टेटसनी झालं तर बरं होईल. तिच्या लग्नाचं इन्व्हिटेशनही स्पेशलच असायला हवं ना. चँडलर, तू लगेच सगळ्यांना कॉन्टॅक्ट कर आणि छान छान डिझाईन्स मागून घे. आणि इन्व्हिटेशन बरोबर स्वीट्स पाठवायला विसरू नकोस. महालक्ष्मी, आपण 2021 मध्ये आहोत. इट्स अ डिजिटल इंडिया यु नो, सो आपण डिजिटल इन्व्हिटेशन मेसेज मेल करू. अरे चँडलर गाढवा, आमंत्रण असं नाही करत. अरे मेसेज करून सांगणं म्हणजे फक्त माहिती देणं रे. म्हणजे अमुक अमुक दिवशी लग्न आहे, यायचं तर या. इथे तसं नसतं, आम्ही प्रत्येक घरी जाऊन हळदी कुंकू अक्षत देऊन आग्रहाचं आमंत्रण करतो. घरात कुणी मोठे माणसं असतील तर त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो. तुमची हजेरी महत्वाची आहे, वधूवरांना तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत असं सांगायचं असतं. आता हे समोरच्याने तुमच्या मेसेजवर पाठवलं अंगठ्याने नाही मिळणार ना, म्हणून आम्ही घरोघरी जाऊन आमंत्रण करतो. अगदी स्पीचलेस करून टाकता बघा तुम्ही. मला पण यायचंय तुमच्या बरोबर आमंत्रण करायला. मी या आमंत्रणाची पद्धत शूट करणार एकदम ट्रेडिशनल. अरे हो, पण त्यासाठी आधी पत्रिका छापून झाल्या पाहिजे. चला चला लवकर पत्रिकेचं डिझाईन फायनल करूया. पल्लू मला दे. ही बघा ही पत्रिका, किती मस्त पत्रिका आहे, किती छान कविता आहे यावर. कोणतीही पत्रिका निवडली तरी त्यावर कविता छापता येऊ शकते. कविता बघून पत्रिका निवडतायत. ही घेऊया बघ, याच्यावर मोरे. रत्नाक्का, ती काय पैठणी आहे का? पत्रिका आहे पत्रिका. ही घेऊया ना, ही अगदी सिंपल आणि सोबर आहे. नको नको, ही बघा ना, ही मस्त आहे. ह्याची ना डिझाईन बघूनच असं मस्त रोमॅन्टिक वाटत, है ना? काय किती छान कविता छान वाटते. मग काय तर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हॅलो, हा हा, नाही नाही ठरवतोच आहे. हो काय, बरोबर सांगतो. हा हॅलो, बोल रे. हा सर, मी निघालोय पण एक रिक्वेस्ट होती. बोल पटकन. तुम्ही जे काम मला सांगताय ना ते मला जमणार नाही. नाही म्हणजे सिद्धार्थ माझा नुसता एम्प्लॉई नाहीये तर चांगला मित्र सुद्धा आहे. मी त्याचा बॉस जरी असलो ना तरी सुद्धा या बिझनेसची ग्रोथ करण्याचं स्वप्न आम्ही दोघांनी एकत्र बघितलंय. आय सी. म्हणजे मी तुला जे सांगतोय ते जर तुला करायला जमत नसेल ना तुझ्या कंपनीमध्ये जे मी दाम दुप्पट इन्व्हेस्टमेंट करणार होतो ना ती जर तू विसर,
पण जी कॉन्ट्रॅक्ट केली आहेत ना ती सुद्धा कॅन्सल. अहो नाही सर, ऐका ना सर. नो नाही, आता नकोच आहे. मला बिझनेस मध्ये अशी फालतू इमोशनल माणसं नकोच आहे. अहो पण ऐका ना सर. एक मिनिट, तू एक काम कर, तू इकडे ये आणि तुझ्या मित्राला मिठी मारून बस. ओके चल, कोणते सर? सर थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 5 पर, वो भी फ्री.